लोकसभा विरोधी पक्ष नेता अजीत पवार ने शीत सत्र की कालावधि बढ़ाने की मांग की है। उन्होंने कहा है कि शीत सत्र की कालावधि बढ़ाने के लिए हम तैयार हैं। साथ ही शासकीय विमान से नागपुर जाने पर उन्होंने स्पष्टीकरण भी दिया। असताना आम्ही असले गैरप्रकार करणारी माणसं नाहीयेत, हे एक मला क्लियर करायचं होतं। दुसरा अंतिम आठवडा प्रस्ताव कोणता आहे अशा प्रकारे काही पत्रकार मित्रांनी येताना मला विचारलं होतं, परंतु माझी लक्ष होती म्हणून मी ताबडतोब गेलो। अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीने एक मोर्चा मुंबईमध्ये काढलेला होता की महापुरुषांच्याबद्दल, स्त्रियांच्याबद्दल सातत्याने हे सरकार आल्यापासून वरिष्ठ त्यांच्याशी संबंधित असणारे मान्यवर किंवा इवन राज्यपाल महोदय असतील, काही मंत्री असतील, काही त्यांचे सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील किंवा त्यांचे प्रवक्ते असतील, हे सततच वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करतायत, बेताल वक्तव्य करतायत, त्याच्यामध्ये अपशब्द वापरतायत, त्याच्यावर जनतेचा स्वाभिमान दुखायला जातोय, अशा प्रकारचे जे प्रकार चाललेले होते त्याबद्दल अंतिम प्रस्तावामध्ये विषय घेतला। दुसरा एक आपल्या कोकणच्या दृष्टीनं महत्त्वाचा म्हणजे गोवा मुंबई रस्ता माझ्या माहितीप्रमाणे 13 का 14 वर्ष काम चाललं आहे। आता 13-13, 14-14 वर्ष काम चालू आहे। जर आमचं म्हणणं आहे की समृद्धी महामार्गाला सगळ्यांनीच नंतर मदत केली, तो महामार्ग मर्यादित काळामध्ये एवढा मोठा होऊ शकतो आणि कोकणवासियांना वरदान ठरणारा किंवा एकंदरीत पर्यटनाला चालना देणारा आणि आमचे कोकणवासीय ज्यावेळेस गणेशोत्सवाच्या निमित्तानं किंवा दिवाळीच्या निमित्तानं जातात किंवा तिथे इंडस्ट्री पण आहे, त्या सगळ्यांनाच त्याचा इतका प्रचंड त्रास होतो। तो जरी नॅशनल हायवेशी संबंधित असला तर सरकारने मनामध्ये जर घेतलं तर सरकार त्याच्यामध्ये भूमिका घेऊ शकतं, म्हणून तो एक विषय त्याच्यामध्ये घेतला। भ्रष्टाचाराच्या संदर्भातले विषय त्याच्यामध्ये घेतलेत आणि हे सरकार आल्यापासून महिलांच्यावर जे अन्याय अत्याचार होत आहेत, कायदा सुव्यवस्था, हे एक विषय त्याच्यामध्ये घेतलेत। अशा प्रकारचे वेगवेगळे विषय क्लब करून आम्ही अधिवेशनाच्या निमित्तानं सर्व विरोधी पक्षाचे सन्माननीय सदस्य आल्यानंतर आमची भूमिका कुठली होती, ती म्हणजे सीमा प्रश्नाच्याबद्दल होती, त्याचा ठराव आम्ही करून घेतला। ते कुठले दुसरं होतं तर ते म्हणजे काल कर्नाटकच्या एका मंत्र्यांनी मुंबईच्याबद्दल वक्तव्य केलेलं होतं, त्याबद्दल आम्ही प्रश्न उपस्थित केला, त्याला उत्तर द्यायचं ते सरकारने दिलं। परंतु हे जे काही महत्त्वाचे प्रश्न, महापुरुष, विदर्भातला जे काही कामं रखडलेली आहेत तिथं अन्याय होतो आहे, शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणं, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला आधारभूत किंमत मिळणं, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे विषय हे आम्ही इथं काढायचं ठरवलेलं होतं आणि तशा पद्धतीनं विषय 2 आठवड्याचंच त्यांनी केलेलं असलं तरी आम्ही काढलेले आहेत। आणि आज मात्र आमची गेल्या आठवड्यातली गुरुवारची चर्चा, गेल्या आठवड्यातल्या मंगळवारची सत्ताधारी पक्षाची चर्चा, ह्या आठवड्यामधल्या सत्ताधारी पक्षाची मंगळवारची पुन्हा चर्चा, ह्या 3 प्रस्तावांचं उत्तर एकत्रपणे आज कामकाज झालं, म्हणजे प्रश्न उत्तर आणि बाकीच्या गोष्टी झाल्यानंतर ते देणार आहेत आणि त्याच्यानंतर आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव सुरू होईल। आम्ही तो आमचा हक्काचा असतो, तो आमच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळं जास्तीत जास्त जसं मागच्या प्रस्तावाच्या बाबतीत आम्ही उशिरापर्यंत बसून चर्चा केली तसं आज ती चर्चा होईल, कदाचित उद्या पण चर्चा होईल आणि मग उद्या त्याचं उत्तर त्या ठिकाणी मिळेल असं साधारण राहील असा माझा अंदाज आहे। हे अजिबात झालं नाही, मी आता काय स्टॅम्पवर लिहून देऊ तुम्हाला, मी त्याही दिवशी मीटिंगला जाताना तुम्हाला सांगून गेलेलो होतो की आम्ही 3 आठवड्याची मागणी करणार आहे। आता हे जर अशा पद्धतीनं स्टेटमेंट करणार असतील तर त्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही। हे काय करतात, आमच्या आड लपण्याचा प्रयत्न करतात, त्यांची हिंमत असेल तर त्या ठिकाणी घ्यावा 3 आठवड्यामध्ये, आमची तयारी आहे। माझ्या माहितीप्रमाणे आज ह्या 3 प्रस्तावांच्या बद्दलचा जो रिप्लाय होईल त्याच्यात किंवा मग उद्या, आज अंतिम आठवडा प्रस्ताव आहे, त्याला उत्तर देताना ते करतील। कारण आजपर्यंत जे जे सरकार होते ते साधारण शेवटच्या काळातच घोषणा वगैरे करतात आणि नंतर त्याची पुन्हा चर्चा होऊ नये म्हणून उठून धन्यवाद आणि जनगणमन सुरू होतं, अशा पद्धतीनं तेच मागचा अनुभव आहे।
पण ते करतील त्याच्याशिवाय गत्यंतर नाही, ते त्यांना द्यावंच लागेल, कारण तो हा विदर्भाचा हक्क आहे, अधिकार आहे। तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे त्या क्लॅरिफिकेशनला, तसं काल पण आम्ही वॉकआउट केल्यानंतर देवेंद्रजींनी सभागृहामध्ये सांगितलं की ह्यांच्या काळात झालं होतं आणि त्यांच्या, माझं म्हणणं आमच्या काळातलं असू नाही तर कुणाच्याही काळातलं असू, ज्यावेळेस ते लक्षात येतं त्यावेळेस काळ कुणाचं आहे ते म्हणण्याचं कारण काय, त्यामध्ये जर कुणी दोषी असेल तर ते पुढं त्यांनी आणलं पाहिजे, त्याच्याबद्दलचं उत्तर ही काही थातुरमथुर आम्ही विरोधकांनी असं त्यांच्याच काळातले मुद्दे काढलेले आहेत। आता बऱ्याचशा महसूल राज्यमंत्र्यांचे जे महसूल राज्यमंत्री होते त्यांचे बऱ्याच जणांचे जो प्रकरणं आलेली आहेत ती पुढं आलेलीच आहेत ना, ते आपण पण बघतो आहे। लक्षात प्रकरण आल्यानंतर ते कुठल्या काळातलं होतं ते बघण्याचं काळीचं कारण नाही, त्याच्या संदर्भातली वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली पाहिजे।